मस्त असा चीज पराठा आपला रेडी आहे. बघा स्टफिंग कसं सगळीकडे मस्त पसरलेलं आहे आणि एकदम दिसायला छान झालं. आता मी रोल करून दाखवते आणि असंच तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता. खूपच टेस्टी होतो. नमस्कार, सुप्स हेल्दी फूड कॉर्नरमध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठीच आणखीन एक छान आणि झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत. तो आहे तो बटाटा चीज पराठा. कारण की हा खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम तब्बल 20 मिनिटात होणार आहे आणि छान असा पोटभरीचा असा डब्याचा हा नाश्त्याचा प्रकार असणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदा जर हा पराठा मुलांना डब्यात दिला रे दिला ते रोज तेच मागतील. कारण की चीजमुळे एकदम अशी वेगळी अशी मस्त टेस्ट येते. आणि दुसरं तुम्हाला सॉस सोबत सुद्धा खायची काही गरज नाहीये किंवा दुसरं काही खायची गरज नाहीये. आणि चीज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रोटीन तर भेटणारच आहे. असा मस्त असा छान झटपटीत होणारा बटाटा चीज पराठा कसा बनवायचा आपण किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी साहित्य घ्यायला. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेणार आहे. किंवा तुम्ही मोठी वाटी असेल तर त्याने सुद्धा घेऊ शकता. 2 कप घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर मीठ घालून झालेलं आहे. हाताने सगळं छान मिक्स करून घेणार आहे मी. मैदा वगैरे आपण काही वापरणार नाही आहे. छान असं पौष्टिक असं पराठा करणार आहे. आणि आता थोडंसं पाणी घालत आपण छान असं घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे. मी दाखवते त्या पद्धतीनं छान असं घट्टसर प्रथम आपण मळून घ्यायचं आहे. बघा घट्टसर तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं 1/2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेलामुळे छान एकदम स्मूथ होते कणिक आणि आपल्याला पराठा छान करता येणार. बघू शकतात किती छान झालेली आहे कणिक बीळ. आणि आता आपण झाकण ठेवून 1/2 तासासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी करून घेऊया. 3 मी मोठे बटाटे घेतले होते आणि असे शिजवून घेतलेले आहेत. साल काढलेली आणि आपण हे खिसून घेणार आहे. मी दाखवू देते कारण की खिसल्यामुळे बटाट्याचा पराठा फुटत नाही. त्यामुळे शक्यतो खिसूनच घ्या. हाताने फुटण्याची शक्यता असते. हा छान मिक्स झालेला आहे. त्यानंतर आता आपण 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या घालणार आहोत त्याच्यामध्ये. 2-3 घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आणि हे छान असं खलबत्त्यामध्ये मी चेचून घेणार आहे. किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता. जर खलबत्त्यात केलं तर छान टेस्ट येते. त्याच्यासाठी करून घ्यायचं असं एवढ्या बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक गॅस चालू करून त्याच्यावरती एक तडका पॅन ठेवून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा तेल घालून घेणार आहे. अंदाजे 1 चमचा जिरे घालणार आहे. जिरे छान फुललेले आहेत. त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण आणि मिरचीची ती घालून घ्यायची आहे. 1/2 चमचा हळद पण आत्ताच घालणार आहे. थोडीशी हिंग घातलेली आहे आणि हे घातलेले धना पावडर 1/4 चमचा. ते छान असं संचणे मी मिक्स करून घेणार आहे. आणि आत्ता आपण ह्याच्यामध्येच थोडंसं मीठ घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये घातलं तर छान मिक्स होतं. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे झालेलं आणि जे घेतलेला जो तडका आहे सगळा त्या बटाट्या किसलेल्या बटाट्यावरती घालून घ्यायचा आहे. मी दाखवते त्या पद्धतीनं छान झालेलं आहे. आणि आता आपण 1 मोठा चमचा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती आता घालणार आहे. आणि सगळं हाताने थोडंसं थंड झाल्यानंतर ते मिश्रण आपण छान हाताने मिक्सर बघू शकता. आता कसले छान गोळे होत आहेत. अशा थिकनेस मस्त करून घ्यायचं आहे. असे 9 गोळे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण ही कणिक ही घेतलेली आहे. कणकेची ही आपण असे गोळे करून घ्यायचे आहेत. कणिक थोडीशी कमीच घ्यायची आहे कारण की आपल्याला बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित सगळीकडे गेलं पाहिजे. हेही 9 झालेले आहेत. एवढ्या दोन्ही प्रमाणात बरोबर होतात. त्यानंतर मी चीज क्यूब घेतलेला आहे. कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. असे चीज क्यूब खिसून घेणार आहे. 2 मी चीज क्यूब छान खिसून घेणार आहे. आपला चीज पराठा आहे त्यामुळे चीज तर होणारच. त्यात झालेला आहे. एक आपण घेतलेला कणकेचा गोळा असा घ्यायचा आहे आणि त्याला असं थोडंसं पीठ लावून छान असं मी दोन्ही अंगठ्याने आणि अशा मी दाखवते त्या पद्धतीने करू शकता. जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो सेम त्या पद्धतीनं. आणि जो घेतलेला गोळा आहे तो असा छान हाताने मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण आता चीज घालणार आहोत. आणि थोडंसं चीज घातलेलं आहे ते हाताने असं बंद करून घ्यायचं आहे सगळं छानपैकी. बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आता थोडंसं हाताने दोन्ही प्रेस करून घेते कारण की जे स्टफिंग आहे ते सगळे एंडपर्यंत पूर्ण गेलं पाहिजे पराठ्यामध्ये.
त्यामुळे मी दाखवल्या त्या पद्धतीने थोडंसं हलकंसं थापून घेतल्यानंतर आपण छान आता हलकंसं लाटून घेणार आहे मस्त असं होऊ शकतं. फक्त असं छान हलक्या हाताने आपण फक्त करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ नाही करायचं आहे. मी दाखवते त्या बाबतीचं थिकनेस झालं पाहिजे. आता आपला गॅसवरती मी तवा एक ठेवला होता, त्याच्यावरती थोडंसं खाली तूप लावून घेतलेलं आहे. तूप घातल्यामुळे आणखीन छान हेल्दी होणार आहे आपला पराठा. आणि जे घेतलेला पराठा आहे तो आपण याच्यावरती घालून ठेवलेला आहे. तुम्ही उलट्यांच्या साह्याने भाजू शकता किंवा हातानेही भाजू शकता. तुम्हाला जर हाताने हवं असेल तर, नसेल तर उलटण वापरा. आणि थोडंसं मी हातानेच प्रेस करते आहे आणि त्याला आता वरतून आपण मस्त आणखीन थोडंसं तूप लावून घेणार आहे. तुपामुळे अशी वेगळी असा छान स्वाद येतो. मस्त असं बटाटाचा पराठा आहे, चीज पराठा छान फुलतही आहे. आणि हे बघू शकता कोथिंबीर आणि लाला पण जे पिवळ्या कलरचं स्टफिंग आहे ते सगळीकडे पूर्ण पराठ्यामध्ये दिसत आहे. म्हणजेच जे स्टफिंग आहे ते एंडपर्यंत सगळीकडे गेलेलं आहे. मस्त असं दोन साईडने भाजून झालेला आहे आपला पराठा. आणि आता आपण अशा दोन्ही साईडने भाजून झाल्यानंतर आपण छान एका डिशमध्ये काढून घेणार आहे असे सगळे. दुसराही मी भाजून घेते. हे बघू शकता किती छान पसरलेलं आहे बघा सगळं स्टफिंग आतमधलं. आणि आता हे थोडंसं हलकंसं प्रेस झाल्यानंतर छान सगळीकडे. आणि आता थोडंसं तूप लावून घेते यालाही मी आणि छान असं शेकून घेते. मस्त एकदम मंद पण नाही आहे, मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपले सगळे पराठे तयार करून झालेले आहेत. मी उलट्या करून दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे. म्हणजे स्टफिंग सगळीकडे भरलं आहे. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ही रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर सुद्धा करा. कारण की बऱ्याचदा आईंना हा प्रश्न पडलेला असतो की दररोज पौष्टिक मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं. जर माझा हा व्हिडिओ बघितला आणि आणखीन माझे असेच काहीतरी छान रेसिपीजची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तीही तुम्ही फॉलो केले तर तुमचा प्रश्न हा नक्की सुटून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशीच छान रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन आणणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. नमस्कार.